देवाच्या नावाला स्तुती असो, महिमा असो. आजसुद्धा आपण एक वचन मनन करूया. प्रकटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय आणि त्यात 17 वचन. प्रकटीकरण 3 अध्याय आणि 17 वचन. मी श्रीमंत आहे, मी धन मिळविले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वाघडा आहेस हे तुला कळत नाही. आहे आपल्या खंडामध्ये आहे लौदिकियात या ठिकाणी. तिथे एक मंडळी होते, त्या मंडळीमध्ये भरपूर येशूवर विश्वास ठेवून, भरपूर लोक येशूवर विश्वास ठेवून बाप्तिस्मा घेतले होते. त्यांचे जीवन आपण बघितले तर प्रभूने त्यांच्या जीवनामध्ये भरपूर आशीर्वाद दिले होते. ह्या ठिकाणी लिहिलेले आहे, मी श्रीमंत आहे. त्या ठिकाणी सर्व लोक श्रीमंत होते, त्यांच्याकडे खूप पैसा होते, त्यांच्याकडे खूप धन होते, खूप ते लोक सर्व धनवान होते असं या ठिकाणी आपण बघू शकतो. ते लोक प्रभूकडून सर्व पृथ्वीवरील आशीर्वाद, भौतिक आशीर्वाद प्राप्त करून घेतले, तेवढ्याच ते सर्व तृप्त राहिले. त्यांच्या आध्यात्मिक जीवनाबद्दल त्यांनी काळजी घेतली नाही म्हणून आपण समजू शकतो. ह्या ठिकाणी बघा, म्हणून परमेश्वर सांगत आहे, मी श्रीमंत आहे, मी धन मिळविले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही. ह्या ठिकाणी मी तुम्हाला आणि एक गोष्ट सांगायची आहे प्रियानो, परमेश्वराचा दृष्टिकोन आणि मनुष्याचे दृष्टिकोन त्यामध्ये लय फरक आहे प्रियानो. या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसून येते, मनुष्यांना वाटते म्हणजे त्या विश्वासणाऱ्यांना वाटले की मी धन मिळविले आहे, माझ्याकडे सर्व पैसा आहे, मी धनवान आहे असं त्यांना वाटत होते. पण परमेश्वर काय सांगत आहे बघा, स्पष्टपणे लिहिलेले आहे, तू कष्टी आहे, तू दीन आहे, तू दरिद्री आहे, तू आंधळा आहे असं परमेश्वर सांगत आहे. या ठिकाणी आपण काय समजू शकतो म्हणजे त्या लोकाकडे पैसा होते हे खरं आहे, भरपूर त्यांच्याकडे मालमत्ती होते खरं आहे, सर्व बाहेरचे आशीर्वाद बघून त्यांना वाटले की मी स्वर्गाकडे जाणार, पण तसं जाऊ शकत नाही. परमेश्वर या ठिकाणी काय म्हणतो, तू दरिद्री आहेस, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे, त्यांचं आध्यात्मिक जीवन लय दरिद्री होते प्रियांनो. भले त्यांच्या पृथ्वीवरील जीवन, त्यांच्याकडे भरपूर पैसा होते, धन होते, मालमत्ती होते, पण त्यांचं आध्यात्मिक जीवन लय दरिद्री होते. आध्यात्मिक जीवनामध्ये त्यांच्या वाढ झाली नाही म्हणून परमेश्वर या ठिकाणी असं सांगितलेले आहे प्रियांनो. म्हणजे परमेश्वर ज्या नजरेने सर्व गोष्टी बघत आहे त्या नजरेने आपणसुद्धा बघण्यास आपण शिकायला पाहिजे प्रियांनो. महाराष्ट्रामध्ये एक शेतकरी होता, तो खूप लोभी होता, त्याला सोने खूप आवडले आणि जीवनात त्यांचा एकमेव उद्देश असा होते की सोने गोळा करणे, म्हणजे रात्रंदिवस आपल्या शेतामध्ये तो कष्ट करून सोन्याची नाणे गोळा करत होता. आणि त्यांनी खूप कष्ट करून बऱ्याच दिवसानंतर, वर्षानंतर खूप परिश्रम करून 100 सोन्याची नाणी गोळा केली. आणि अशी असताना अचानक एक दिवस तो मरण पावला आणि त्यांनी काय केले, आपले 100 सोन्याची नाणे एक पोतीमध्ये टाकले आणि त्यांनी ते उचलून स्वर्गाकडे गेला. आणि स्वर्गाकडे गेल्यावर दार ठोकला आणि एक देवदूत येऊन दार उघडले आणि त्या शेतकऱ्यानं विचित्रपणे पाहिले. देवदूत सोन्याची नाणी बघून शेतकरीकडे एक प्रश्न विचारले, तू इथे कसा काय दगड घेऊन आलास? मग शेतकऱ्यांना आश्चर्य वाटलं, काय हे देवदूतांना डोळे आहे की नाही, माझ्याकडे सोन्याची नाणी आहे, देवदूत दगड म्हणतो, काय देवदूत तुम्हाला डोळे नाही आहे का, माझ्याकडे दगड नाही आहे, काय आहे, माझ्याकडे सोन्याची नाणी आहे. मग देवदूत उत्तर दिला, असं आहे का, पृथ्वीमध्ये तुम्ही याला सोने म्हणतात का, आम्ही रस्ता बनवण्यासाठी आम्ही वापरतो, असं देवदूताने उत्तर दिले. आता शेतकऱ्याला आपली चूक समजली, म्हणजे जीवनामध्ये कितीतरी त्यांचे जीवन तो वाया घालवला म्हणून. खरं आहे प्रियांनो, आपण प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये बघतो 21 अध्यायमध्ये स्वर्गामध्ये सर्व इमारती आणि सर्व रस्ता सोन्याने बनवलेले आहे. आणि एक मुद्दा आपण ह्या गोष्टीतून आपण समजू शकतो, आपण जगामध्ये किंवा या पृथ्वीमध्ये आपण जे काय वस्तूला आपण मान देत असतो,
पैसा आपण जास्ती मान देतो, सोन्याची नाणी किंवा एक मूल्यवान रत्न आपण त्याला त्या जास्ती मान देतो, स्वर्गाकडे त्या सर्व गोष्टींची मूल्य अजिबात नाही असं आपण समजू शकतो प्रियानो. आता आपण शास्त्राकडे भरपूर प्रश्न विचारणार आहोत. मी धन साठू का? मला धनवान व्हायचं आहे, मी धनवान होऊ का? याचे उत्तर आपण शास्त्रातून आपण समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. पहिला आपण दाविद राजाकडे प्रश्न विचारूया. दाविद राजा काय सांगत आहे बघा. कोणी मनुष्य धनवान झाला, त्याच्या घरच्या डामडौल वाढला तरी तू घाबरू नको, कारण तो मृत्यू पावेल तेव्हा बरोबर काहीच घेऊन जाणार नाही, त्याच्या थाटमाट त्याच्या मागून खाली उतरणार नाही. सलमोन राजा, तुम्ही ह्या बाबतीत काय सांगणार आहे? काढूया नीतीसूत्रे 23:4 धनवान होण्यासाठी धडपड करू नको, आपले चातुर्य एकीकडे ठेव. आपले गुरु येशू ख्रिस्त काय सांगत आहे बघा. मत्तेच्या पुस्तक 19:23 तेव्हा येशू आपल्या शिष्यास म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे. मी आणखी तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. आणि एक ठिकाणी येशू सांगत आहे बघा, लूक 12:15-21 काय लिहिलेले आहे बघा. आणखी त्याने त्यांना म्हटले, म्हणजे येशू त्यांना म्हटले, सांभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा, कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही. ह्या पिढी भरपूर ख्रिस्ती लोकांना सुद्धा वाटते, आपण येशूवर विश्वास ठेवल्यानंतर आपल्याला भरपूर संपत्ती मिळायला पाहिजे, भरपूर पैसा मिळायला पाहिजे, पण तसं नाही आहे प्रियन. या ठिकाणी काय लिहिलेले आहे, कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते तसं नाही. आणि 21 काय लिहिलेले आहे बघा, जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करीतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही तो तसाच नाही. आणि शेवटी आपल्या दादा संत पौलने काय लिहिलेले आहे बघा. काढूया 3 पत्र 6:7-7 आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही आहे प्रियांनो. म्हणून प्रियांनो, हे जे सर्व वचन आपल्यासाठी लिहिलेले आहे, बिचारी लावदिकीय लोक त्यांना हे सर्व वचन माहिती नव्हते, म्हणून त्यांनी जे खोटे धन ते मिळवण्यास त्यांचे पूर्ण आयुष्य त्यांनी घालवले. आपण सावध राहूया, आपण चातुर्य राहूया प्रियांनो. आपण जे काही खरं धन आहे ते आपण साठवून ठेवण्यास, ते मिळवण्यास आपण झटपट करूया, आपण प्रयत्न करूया. आता एक प्रश्न तुमच्या मनामध्ये आले असणार. तुम्ही सांगितले सर्व नाणे, सोन्याची नाणे किंवा पैसे सर्व खोटे धन आहे, मग खरं धन काय आहे असं तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आले असणार. मी तुम्हाला सांगतो, खरं धन म्हणजे देवाला ओळखणे ही पहिला खरा धन आहे. आणि दुसरा सत्कृत्य करणे, इतरांना मदत करणे, हां गरिबी लोकांना मदत करणे हे दुसरा खरं धन आहे. आणि तिसरा आत्मे जिंकणे, इतरांना स्वार्थ सांगून त्यांच्या आत्मा वाचवणे ही एक मोठं धन आहे प्रियानो. ही तीन धन आपण मिळवून आपण स्वर्गाकडे गेले तर देव आपली स्वीकारणार आहे प्रियानो. मनन केलेले वचन आपल्या जीवनामध्ये लागू हो आणि देव आपल्याला आशीर्वाद करो.